नमस्कार, मी सुनीता पटाई, थॅपी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते. आज मी आपल्याला शेवंतीची रिपोर्टिंग कशी करायची ते सांगणार आहे. हे शेवंतीची मी कटिंगपासून रोप तयार केलेले आहे आणि ते रोप आता मोठ्या हे बकेटमध्ये लावायचे आहे. ते कसे लावायचे मी ते तुम्हाला सांगणार आहे. हे सॉइल मिक्सर करून घेतलेले आहे. वाळू, एक हिस्सा वाळू, एक हिस्सा कंपोस्ट आणि दोन हिस्से गार्डन सॉइल, हे असे हे मिक्सर मिश्रण करून घेतलेले आहे. आता आपण याच्यात हे बकेटला असे 3-4 छिद्र पाडायचे, म्हणजे त्याचे ड्रेनेज होल तयार होते आणि आपली बकेट किंवा आपली कुंडी चांगली राहते. आणि त्याच्यावर असे खपराचे तुकडे ठेवायचे आणि नंतर ह्याच्यात आपण हे तयार केलेले सॉइल मिक्सर असे टाकायचे. सॉइल मिक्सर असे अर्ध्यापर्यंत टाकायचे आपल्या अंदाजाने आणि हे असे कट करून ह्याच्यात कंपोस्ट टाकलेले आहे. आता ह्याला कंपोस्टची आणि ह्याची गरज आहे. थंडीच्या महिन्यात 2-3 महिने आपल्याला हे झाड चांगले फ्लावर देते. हे पहा, हे असे लावून घेऊन नंतर आपण ह्याला पाणी द्यायचे आणि हे उन्हात ठेवायचे, म्हणजे आपले झाड चांगले राहील आणि आपल्याला शेवंतीची फुले थंडीच्या दिवसात चांगले भेटतील. आपण नर्सरीमधूनही आणले तरी रोप चालते किंवा कोणाकडून रोपे आणायचे. आता ह्यावेळेस कटिंगपासून रोपे तयार करण्याचे टाईम गेलेला आहे. आता फक्त रिपोर्टिंग आपण करू शकतो किंवा नर्सरीमधून आणलेले रोपे त्याची पण आपण कुंडी आता भरून घेतल्याच्यानंतर त्याला असे पाणी टाकायचे. पूर्ण पाणी खालपर्यंत जाईल आणि खालून आपल्या ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येईपर्यंत पाणी टाकायचे. ते पहा, हे पाणी बाहेर आले, म्हणजे आपले सॉइल मिक्सर पण छान झाले आणि ड्रेनेज होल पण चांगले झाले. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.